सरकारचं काही चुकत असेल तर भाजप कार्यकर्त्यांनी सुद्धा मोर्चे काढावेत, प्रश्न सुटतील. त्यामुळे शिवसेनेनं आज शेतकरी पीक विम्यासाठी विमा कंपन्यांवर काढलेला मोर्चा यात काही गैर नाही. पत्रकार परिषदेमध्ये नवनियुक्त प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील म्हणाले, महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी भाजप प्रदेशाध्यक्ष पदाचा भार स्वीकारला. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह भाजपचे कार्यकर्ते उपस्थित होते. मुख्यमंत्र्यांनी नवनियुक्त प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील आणि भाजपचे मुंबई अध्यक्ष मंगल प्रभात लोढा यांचं अभिनंदन केलंय. यावेळी चंद्रकांत पाटील म्हणाले, गेल्या 5 वर्षात भाजपनं जनतेला सुखी ठेवलंय, मुख्यमंत्र्यांनी चांगलं काम केलं, आता पक्ष वाढवण्याची जबाबदारी माझ्यावर दिलीये, आगामी विधानसभा निवडणुकीत युतीचं राज्य पुन्हा आणण्याचं काम करू. जे आतापर्यंत यश मिळालं याचं श्रेय संघटनेचं आहे. राज्यात विधानसभेच्या 227 जागांवर आपण पुढे आहोत. युती होणार आहे, आपल्या मित्र पक्षालाही निवडून आणायचं आहे, तरच आपली सत्ता येईल असं चंद्रकांत पाटील यांनी नमूद केलंय. मनपूर्वक अभिनंदन करतो आणि मंगल प्रभात लोढाजींचंही अतिशय मनपूर्वक अभिनंदन करतो. खर तर गेली 4.5 वर्ष सन्माननीय रावसाहेब पाटील दानवे यांनी प्रदेशाध्यक्षाची जबाबदारी समर्थपणे पार पाडली आणि सरकार आणि संघटन सोबत ही भारतीय जनता पक्षाची पहिल्यापासूनची खासियत आहे की ज्यामध्ये निर्णय घेत असताना तो निर्णय एका लार्जर अशा प्रकारच्या कलेक्टिव्ह विजडम मधलं एक चर्चा घेऊन त्या ठिकाणी निर्णय केला जातो आणि म्हणूनच या पक्षामध्ये संघटनेला अनन्यसाधारण महत्व आहे आणि संघटनेचे जे प्रमुख आहेत ते अध्यक्ष असतात आणि त्या अध्यक्षांचं देखील अनन्यसाधारण अशा प्रकारचं महत्व आहे. आताच दादांनी सांगितलं महाराष्ट्रामध्ये लोकसभेच्या निवडणुकीमध्ये आदरणीय मोदीजींच्या नेतृत्वामध्ये प्रचंड मोठा विजय आपल्याला प्राप्त झाला. रावसाहेबांना या जबाबदारीतून मुक्त करण्यात आलं आणि त्यांच्या जागी चंद्रकांतदादांची नियुक्ती या ठिकाणी करण्यात आली आणि म्हणून मी भारतीय जनता पक्षाच्या सगळ्या कार्यकर्त्यांच्या वतीनं अतिशय उत्तम काम केल्याबद्दल माननीय रावसाहेब पाटील दानवे यांचं देखील अतिशय मनपूर्वक अभिनंदन करतो, त्यांचे देखील आभार मानतो. खरं तर चंद्रकांत दादा गेली 4.5 वर्ष सरकारमध्ये अत्यंत समर्थपणे विविध विभागांची जबाबदारी सांभाळत आहे. विधान परिषदेमध्ये ते आपल्या विधान परिषदेचे नेते म्हणून या ठिकाणी काम करतात आणि अतिशय मेहनतीनं संपूर्ण महाराष्ट्रामध्ये त्यांच्याकडे असलेल्या खात्यांचं काम हे त्यांनी उभं केलं. महसूल खाता असो, पीडब्ल्यूडी असो, म्हणजे कृषी मंत्री होते, आरएनआरचे मंत्री म्हणून सर्व प्रकारच्या क्रायसिसमध्ये चंद्रकांत दादांनी अतिशय उत्तम अशा प्रकारे सरकारची बाजू भक्कमपणे त्या ठिकाणी सांभाळली आणि त्यातनं महाराष्ट्रामध्ये एक कार्यक्षम मंत्री म्हणून आपली प्रतिमा त्यांनी उभी केली. परंतु दादांचा जो मूळ पिंड आहे तो मात्र संघटनेचा आहे. साधारण ही 4.5 वर्ष वगळली असता गेले 35-40 वर्ष दादा सातत्याने संघटनेचं काम करतायत, मग ते विद्यार्थी परिषदाचं असो की भाजपचं असो. अतिशय तळागाळापर्यंत जाऊन शेवटच्या कार्यकर्त्याशी ऋणानुबंध प्रस्थापित करून आणि त्यातनं संघटना उभी करायची ही चंद्रकांत दादांची हातोटी आहे. आणि विद्यार्थी परिषदेमध्ये राष्ट्रीय स्तरावर काम करत असताना त्या संघटनेचे प्रमुख म्हणून सर्व जबाबदाऱ्या त्यांनी पार पाडल्या आणि महाराष्ट्रामध्ये
प्रचंड मोठा प्रवास हा त्या संपूर्ण कालावधीमध्ये किंवा त्याच्या आधी आणि नंतरही चंद्रकांत दादांनी केला. त्यामुळे महाराष्ट्र आणि महाराष्ट्रातलं संघटन हे काही चंद्रकांत दादांकरता नवीन नाही आहे. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये दादा सातत्याने गेले 25 वर्ष फिरलेले आहेत आणि म्हणून मला तर असं वाटतं की मध्यंतरीचे 4.5 वर्ष ते जरी मंत्री होते तरी संघटनेच्या अतिशय जवळच आणि संघटनेला पूर्ण वेळ देणारे अशा प्रकारचे मंत्री दादा होते आणि आता संघटनेची ही सगळी जबाबदारी त्यांच्यावर आल्यामुळे मला विश्वास आहे की आदरणीय मोदी साहेबांच्या नेतृत्वामध्ये ज्या प्रकारे जगामध्ये भारत आणि भारतामध्ये भाजप विकसित होतोय, ज्या प्रकारे संपूर्ण जनतेच्या मनामध्ये भाजप घर करतोय आणि जगाच्या मनामध्ये भारताची प्रतिमा ही उज्ज्वल होते आहे, आज त्याच परंपरेमध्ये एक मोदीजींचे सेनापती म्हणून या ठिकाणी दादांना ही जबाबदारी या ठिकाणी मिळाली आहे. भाजपचे अध्यक्ष म्हणून ही जबाबदारी मिळाली आहे. भारतीय जनता पक्ष हा संघटनेच्या माध्यमातून करतो, त्यावेळी मला एका गोष्टीचं समाधान आहे की कदाचित सगळ्या समस्या आम्ही दूर करू शकलो नाही, सगळे प्रश्न आम्ही सोडवू शकलो नाही. पावणे 5 वर्षात सगळे प्रश्न 50-60 वर्षाचे सुटतील हे शक्य देखील नाही, परंतु जे करू शकलो ते मात्र गेल्या सरकारच्या काळात 15-20-25 वर्षात किंवा 50 वर्षात गेल्या सरकारात जे जमलं नाही ते काल पावणे 5 वर्षामध्ये आपल्या सरकारनं केलं समाधान निश्चितपणे आम्हाला आहे. आणि म्हणून आता पुन्हा आपल्याला या निवडणुकीमध्ये सरकार स्थापन करायचं आहे. हे जे कार्य आपण सुरू केलं आहे महाराष्ट्राला नंबर 1 करण्याचं, आणि आज मला या गोष्टीचा आनंद आहे की देशातलं पहिल्या क्रमांकाचं राज्य जर कुठलं असेल तर ते महाराष्ट्र आहे. तुम्ही उद्योग बघा, तुम्ही शिक्षण बघा, तुम्ही आरोग्य बघा, प्रत्येक गोष्टीत गुणात्मक प्रगती ही महाराष्ट्राने केली आहे आणि हा प्रगतीचा आलेख असाच आपल्याला पुढे जायचा आहे. आमचे युवा असतील, आमचे सर्व प्रकारचे घटक असतील, यांच्या जीवनामध्ये परिवर्तन करण्याचं काम आपल्याला करायचं आहे. आणि म्हणून मला विश्वास आहे की नूतन अध्यक्षांच्या नेतृत्वामध्ये भाजप हा जनाजनापर्यंत पोहोचेल, प्रत्येक व्यक्तीपर्यंत पोहोचेल, प्रत्येक घरापर्यंत पोहोचेल आणि लोकांच्या आशा आकांक्षा आणि सरकारचं काम याच्यामध्ये एका सेतूचं काम हे भारतीय जनता पक्षाची संघटना करते. हा सेतू चंद्रकांत दादांच्या माध्यमातून अधिक मजबूतीनं काम करेल हा विश्वास मी व्यक्त करतो. पुन्हा एकदा आपल्या सर्वांच्या वतीनं संघटनेचं लक्ष असतं आणि संघटना संघटनेच्या आवश्यकतेप्रमाणे ती आवश्यकता पूर्ण करणाऱ्या माणसाला जबाबदारी देत असत. आणि मला असं वाटतं की काल तोच अनुभव मला आला की आपले देशाचे पंतप्रधान माननीय नरेंद्रजी मोदी, आपले पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमितभाई शहा, आपले नवनिर्वाचित कार्याध्यक्ष जगत प्रकाशजी नड्डा, आपले राष्ट्रीय संघटन मंत्री संतोष कुमार आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्रजी, माजी अध्यक्ष रावसाहेब दानवे अशा सगळ्यांनी मिळून हा निर्णय केला की महाराष्ट्राच्या अध्यक्षपदाची जबाबदारी मी घ्यायचो. मी याला पद म्हणतच नाही, मी याला जबाबदारी म्हणतो. ही जबाबदारी मला महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पार्टीचं काम वाढवण्यासाठी आणि येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये युतीचं राज्य पुन्हा एकदा आणण्यासाठी माझ्यावर जबाबदारी आली आहे. मला याची खात्री आहे की ज्या प्रकाराने लोकसभेमध्ये बूथपर्यंतची रचना लावून आणि बूथच्या पुढे जाऊन पन्ना प्रमुख मतदार यादीचं एक पाठपोट पान त्याचा प्रमुख इथपर्यंत रचना लावल्यामुळे 41 जागा शिवसेना भाजप युतीच्या आल्या, त्यातही ज्या जागा 25 भारतीय जनता पार्टीच्या होत्या त्या 25 जागांपैकी 23 जागांमध्ये 50% जास्त मतदान भाजपला झालं. नव्याने नियुक्त झालेले कार्याध्यक्ष जगत प्रकाशजी नड्डा, नव्याने नियुक्त झालेले
सरचिटणीस संघटन संतोष कुमारजी, महाराष्ट्राचे माजी अध्यक्ष आता केंद्रामध्ये मंत्री रावसाहेब दानवे, मुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी आणि माझ्या सगळ्या महाराष्ट्रातल्या सहकाऱ्यांचं खूप मनापासून आभार मानतो की त्यांनी ही जबाबदारी पेलण्यासाठी मी योग्य आहे असा निर्णय घेतला. मला नेहमीच याची जाणीव असते की एखादा कार्यकर्ता परिपूर्ण असतो म्हणून काय त्याच्यावर जबाबदारी दिली जात नाही. तो उपलब्ध असणाऱ्यांमधला चांगला असतो तो आहे. मी सुरुवातीला एकूणच ह्या पावसाळ्यामध्ये वेगवेगळ्या घटनांमध्ये वेगवेगळ्या ठिकाणी अनेक जण मृत झाले आणि विशेषतः कालच मुंबईमध्ये मोठी दुर्घटना झाली. त्याच्या आधी एक 8 दिवसापूर्वी तिवरे धरण फुटलं. अशा वेगवेगळ्या घटनांमध्ये जे मृत झाले त्यांना अतिशय भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. त्यांच्या कुटुंबियांच्या दुःखामध्ये सरकार केवळ शब्द म्हणून नाही तर सर्वार्थाने सहभागी असेल. त्या घराला पुन्हा उभं करण्यासाठी ती जबाबदारी सरकारची असेल. सातत्याने प्रयत्न ज्या माननीय मुख्यमंत्री महोदयांनी केला ते राज्याचे सलग 5 वर्ष मुख्यमंत्री महोदय देवेंद्रजी फडणवीस, मुंबई शहराचे माझ्याच बरोबरीने मुंबई अध्यक्ष म्हणून त्यांची नियुक्ती झाली असे आमदार मंगलप्रभाजी रोडा, भारतीय जनता पार्टीचे राज्याचे संघटन मंत्री विजयराव पुराणिक, बाजपेयी सर्व मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित, वेगवेगळ्या टीव्ही चॅनलचे प्रतिनिधी, प्रिंट मीडियाचे प्रतिनिधी आणि मोठ्या संख्येने उपस्थित महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या जिल्ह्यातून आलेल्या कार्यकर्ते बांधव. 2 महिन्यावर येऊन ठरलेली आहे. विधानसभा भारतीय जनता पार्टी, शिवसेना, युती, सहयोगी पक्षांचे जिंके यासाठी भविष्य करणे, भविष्य करण्याची आवश्यकता. 227 विधानसभा मतदारसंघामध्ये लोकसभा निवडणुकीत आपण पुढे आहोत. हीच एकजूट सर्व पक्षांनी मिळून आणि हीच कमी होण्याचं काही कारण आणि त्यामुळे मी या निमित्ताने आपल्या सगळ्यांना आवाहन करतो की युती होणार आहे पण युती झाल्यानंतर आपला सहयोगी पक्ष जो आहे तोही विजय झाला तर सरकार येणार असल्यामुळे 288 जागावर आपल्याला तयारी करायची आहे. ती तयारी करत असताना भारतीय जनता पार्टीचे उमेदवार ज्या मतदारसंघात उभे राहतील तिथे तर ते भारतीय जनता पार्टीचे आहेत म्हणून आपल्याला खूप ताकदीने उतरायचं आहे. पण शिवसेनेचे आणि घटक पक्षांचे उमेदवार सुद्धा जर जिंकायचे असेल तर त्याही मतदारसंघामध्ये तेवढेच प्रयत्न बूथपर्यंत रचना बूथपर्यंत आपल्याला करायचं आहे. आणि पुन्हा एकदा महाराष्ट्रामध्ये एक मजबूत सरकार आपल्याला आणायचं आहे. त्या मजबूत सरकारमुळे राहिलेली जी काम आहे, 13 लाख लोकांना ह्या महाराष्ट्रामध्ये आपल्याला मोफत घरं द्यायची होती, 7 लाख घरं पूर्ण झाली, 4 लाखाच्या चाव्या दिल्या, उरलेली घरं आपल्याला पूर्ण करायची आहे. महाराष्ट्रामध्ये जलयुक्त शिवारच्या माध्यमातून 22,000 गावात पूर्ण झाली, एकूण महाराष्ट्रामध्ये 43,000 गाव आणि वाड्या आहेत. लाखो भाजपा कार्यकर्त्यांचे भेट असतो. आदरणीय देवेंद्रजी फडणवीस, महाराष्ट्राचे नवनियुक्त प्रदेश अध्यक्ष, हमारे सिनियर मंत्री माननीय श्री चंद्रकांत दादा पाटील, आपल्या संघटन मंत्री विनय गुराणी, मी सन्मानित मंच कार्यकर्ता बंधू भाई बहनो, आमचं या पर देवेंद्रजी का आशीर्वाद और चंद्रकांत दादा का उद्बोधन सुन रहे हैं. मैं केवल इच्छा आपसे कह सकता हूँ कि जीवन के अंदर हरेक के जीवन में कुछ कुछ 2-4 पेज गोल्डन पेज होते हैं जिसको वो सारी जिंदगी याद रखता है कि मेरे जीवन के बेस्ट प्रश्न क्या थे. तो भाजपा के कार्यकर्ताओं के लिए
सबसे अच्छा पर्व होली दिवाली बैसाखी गणपति को सब साथ में आए हैं, तो ये आने वाला अपना एक साल है जब भाजपा पूरे महाराष्ट्र के अंदर एक तरफा भाजपा यूपी की विजय होगी और मुंबई के अंदर देवेंद्र जी के विकास कार्यों के और आप कार्यकर्ताओं के पसीने के कारण पहला शहर ऐसा होगा जो कांग्रेस मुक्त बनेगा मुंबई डीसीपी ऑफिस टाउन में। 36 दिनों का देवेंद्र जी ने नारा दिया है, वो नारा पूरा करने की जिम्मेदारी आप, मैं तो यहीं पे हूँ जब से। मैं पुनः एक बार माननीय नरेंद्र भाई मोदी, माननीय अमित भाई शाह, माननीय नड्डा जी और माननीय देवेंद्र जी को इस बात के लिए हृदय से आप सबके सामने आज जोड़कर आभार प्रकट करना चाहता हूँ कि आपने मेरे जैसे साधारण कार्यकर्ता को इतनी बड़ी जिम्मेदारी दी। बहुत बड़ा धन्यवाद। जय हिंद।